विज्ञान व कला महाविद्यालय चिखली अफिलिएटेड संत गाड़गे बाबा अमरावती यूनिवर्सिटी अमरावती डिपार्टमेंट ऑफ बॉटनी। आपण सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थी या विद्यार्थ्यांना विभागाची माहिती होण्यासाठी आज हा इंडक्शन प्रोग्राम आयोजित केला आहे। COVID-19 मुळे आपणाला सर्वांना ऑनलाइन कोर्सेस घ्यावे लागत आहे, परंतु जेव्हा केव्हा सुरू होईल तेव्हा निश्चितच आपण महाविद्यालयात येणार आहोत। डिपार्टमेंट ऑफ बॉटनी हे एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 19 जून 1967। बॉटनी हा सब्जेक्ट वनस्पतीचा अभ्यास याशी रिलेटेड आहे। बॉटनी सब्जेक्ट हा लाइफ सायन्सचा एक बेसिक सब्जेक्ट आहे। या डिपार्टमेंट ऑफ बॉटनीचा हा लोगो आहे, ज्याला आपण चिन्ह म्हणतो, बोधचिन्ह। आणि डिपार्टमेंट ऑफ बॉटनीचा मोटो आहे कन्झर्व द ब्युटी ऑफ नेचर। सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट निसर्ग इतकं सुंदर काहीच नाही, परंतु मनुष्याच्या हावरट स्वभावामुळे निसर्गाचं संवर्धन होणं गरजेचं आहे। म्हणून आपण हा मोटो ठेवला आहे कन्झर्व द ब्युटी ऑफ नेचर। डिपार्टमेंट ऑफ बॉटनी विजन आहे टू स्ट्राइव हार्ड टू अचीव हाई क्वालिटी एज्युकेशन अँड डेव्हलप रिसर्च एबिलिटी रिलेव्हंट टू लोकल रिजनल अँड नॅशनल नीड्स। मिशन इज टू डेव्हलप सायंटिफिक ॲटिट्यूड अमंग द स्टुडंट्स अँड टू इक्विप देम विथ रिसर्च एबिलिटी टू डिस्कवर द युटिलिटी ऑफ प्लांट्स फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी। विजनमधून हाय क्वालिटी एज्युकेशनसाठी आपल्याला हार्ड वर्क करायचं आहे। त्यामध्ये रिसर्च ॲबिलिटी तुमच्यामध्ये आम्ही डेव्हलप करणार आहे, आणि ती रिसर्च ॲबिलिटी कशी असली पाहिजे तर ती आपल्याच प्रदेशात लोकल रिजनल आणि नॅशनलमध्ये ज्या गरजा आहेत त्याच्याशी संबंधित असायला हवं। मिशनमध्ये सुद्धा जे प्लांट्स आपल्या सोसायटीसाठी बेनिफिट्स आहेत त्याचा उपयोग, त्याला आयुर्वेदात खूप सारं महत्व आहे। भारतात युनानी एक मोठं आयुर्वेदिक सेंटर आहे, त्याचा प्लांट्स हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध असणारं मोठं याला आपण स्त्रोत म्हणू, आणि ते आपल्याला जपायचं आहे आणि त्याचा आपल्याला या संदर्भात अभ्यास करायचा। दिस इज द विजन अँड मिशन इन बॉटनी डिपार्टमेंट। द कोर्सेस दॅट इज त्याला आपण म्हणू, आपणाला माहिती आहे की BSc हा 3 वर्षीय अभ्यासक्रम आहे। जेव्हा आपण फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली आहे BSc पार्ट वन, त्यानंतर पुढील वर्षी आपण सेकंड इयरला जा, त्यानंतर थर्ड इयरला जा, असा 3 वर्षीय अभ्यासक्रम हा आहे। आणि 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्री मिळणार आहे, आणि तो झाला तुमचा पूर्ण दीक्षाचा समारोह। परंतु सध्या तुमचा दीक्षारंभ होत आहे, तुमचं डिग्री स्टार्ट होत आहे। बॉटनीमध्ये बॉटनी, झुऑलॉजी, केमिस्ट्री हा एक प्लेन बॉयलॉजी ग्रुप आहे, बॉटनी मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री हा एक ग्रुप आहे। विद्यार्थी मित्रांनो, बॉटनी मायक्रोबायोलॉजी असो किंवा बॉटनी झुऑलॉजी केमिस्ट्री असो, हे विषय लाईफ सायन्स अंतर्गत येतात, आणि फक्त त्याचा अभ्यास सुद्धा हा रिलेटेड आहे। म्हणून मायक्रो हा वेगळा सब्जेक्ट नाही किंवा बॉटनी हा वेगळा सब्जेक्ट नाही, तो तुम्हाला एक डिग्री देणारे तिन्ही सब्जेक्ट आहे। यासोबतच तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। वनस्पतीशास्त्र विभागात PhD हायर एज्युकेशन ज्याला म्हणू आपण, PhD सुद्धा आहे। त्याच्यामध्ये रिसर्च सुपरवायझर मी स्वतः डॉक्टर VU पूजी आहे, रिसर्च फॅसिलिटी रिसर्च लॅब आहे। नुकतंच
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत UGC आम्हाला एक सर्टिफिकेट कोर्स आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये प्लांट प्रोपॅगेशन आणि नर्सरी मॅनेजमेंट हा 6 महिन्यांचा कोर्स आहे. नर्सरी मॅनेजमेंट हा पूर्ण ज्याला आपण शोभिवंत झाड म्हणू किंवा आयुर्वेदिक म्हणू किंवा आपल्या लागणाऱ्या फळबागा यासाठी नर्सरी मॅनेजमेंट आणि प्लांट प्रोपॅगेशन हे आवश्यक आहे. एका झाडापासून दुसरी कलम करणे, त्याला बडिंग, त्याला ग्राफ्टिंग हे सगळ्या कोर्सेस मध्ये शिकवले जाणार. हा ऍडिशनल आहे, तुमचा साइड बाय साइड होणारा म्हणजे BSc पॅटर्नचा अभ्यास होईल आणि नंतर हा सुद्धा एक सर्टिफिकेट कोर्सच्या दरम्यान अभ्यास होणार आहे. त्याचा 6 महिन्याचा हा कोर्स आहे. तुम्हाला 3 वर्षात कधीही हा 6 महिन्याचा एक कोर्स मला करता येईल, ही एक सुविधा आपल्या महाविद्यालयातच म्हणा किंवा वनस्पती शास्त्र विभागात हाय क्वालिफाईड फॅकल्टी आहे. मी स्वतः डॉक्टर वनिता युकोची हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. 1990 पासून मी या सेवेत आहे. 30 इयर्स माझा सेवेचा एक्सपिरियन्स आहे. तद्वतच मी महाविद्यालयाचं एक महत्वाचं काम म्हणजे IQAC कोऑर्डिनेटर सुद्धा आहे. सध्या माझं डेजिग्नेशन आहे असोसिएट प्रोफेसर, क्वालिफिकेशन MSc PhD. रिसर्च कॉन्ट्रीब्युशन जे आहे 20 पेक्षा जास्त रिसर्च पेपर पब्लिकेशन जर्नल्स नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये आहे. तसेच 50 च्या वर रिसर्च पेपर हे कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केलेले आहे. माझ्याकडे एक मेजर मायनर रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा आहे. मोनोग्राफ्स, काही पुस्तक, टेक्स्ट बुक सुद्धा तयार केलेली आहे. सेकंड फॅकल्टी आहे मिस्टर मुकुंद डी कोलते. डेजिग्नेशन आहे असिस्टंट प्रोफेसर. यांचा एक्सपिरियन्स 1 वर्षाचा आहे. मागील सप्टेंबर मध्ये यांची नुकतीच अपॉइंटमेंट झालेली आहे. यांचं क्वालिफिकेशन हायर क्वालिफाईड MSc नेट सेट गेट आहे. असे उच्च विभाषित फॅकल्टी आपल्या विभागात आहे. दुसरी फॅकल्टी आहे प्रोफेसर मिस्टर DL गावंडे. यांचं डेजिग्नेशन असोसिएट प्रोफेसर. हे सुद्धा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लागलेले आहे. त्यांचा एक्सपिरियन्स, टीचिंग एक्सपिरियन्स आहे 1 इयर. ते MSc नेट सेट आणि गेट आहेत. नुकतेच आपल्या महाविद्यालयात एक हायर क्वालिफाईड परत मिस्टर AS काळे, अंकित काळे जॉईन झालेले आहेत. त्यांचं डेजिग्नेशन असिस्टंट प्रोफेसर. त्यांचं क्वालिफिकेशन आहे MSc PhD CSIR नेट ICAR नेट गेट. रिसर्च कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. हे डॉक्टर आहेत, PhD आहेत मिस्टर डॉक्टर AS काळे. रिसर्च कॉन्ट्रीब्युशन आहेत 13 रिसर्च पब्लिकेशन इन नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स आहेत. आणि मिस्टर अंकित काळे सर यांचे 2 पेटंट सुद्धा आहेत. पेटंट्स हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असतात आणि ज्याच्यामध्ये मूळ संशोधन ज्याचं असतं त्याला हे पेटंट मिळत असतात. तर अंकित काळे सर यांच्याकडे 2 पेटंट सुद्धा आहे. म्हणजे हायर क्वालिफाईड फॅकल्टी तुम्हाला तुमचं शिक्षण त्यांना देणारच आहे, परंतु त्यासोबत रिसर्च तुमच्यामध्ये डेव्हलप करण्याचा आमचा पूर्ण मानस आहे. आणि रिसर्च हे सध्याच्या काळात अतिशय आवश्यक आहे आणि ते तुमच्यामध्ये आम्हाला गुण जे आहे ते वृद्धिंगत करायचे आहे. आपल्याकडे नॉन टीचिंग स्टाफ असतो ज्याला आपण लॅबोरेटरी अटेंडंट म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला लागणारं साहित्य सर देत असतात. त्यामध्ये मिस्टर RL कुरेसी आहे, जे मागील 34 वर्षापासून ते सेवेत आहे. त्यांचं डेजिग्नेशन आहे लॅब अटेंडंट आणि क्वालिफिकेशन आहे BA. उत्कृष्ट कॉम्प्युटर हँड जे आहे. नंतर मिस्टर AP मोहोळ, यांचं डेजिग्नेशन आहे लॅब अटेंडंट. यांना सुद्धा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचं क्वालिफिकेशन आहे BA. असा हा आपल्या 2 जण नॉन टीचिंग. बघा, तुम्हाला COVID-19 मुळे लॅब मध्ये येता आलं नाही,
परंतु ही आपली लेबोरेटरी आहे. इथे तुम्ही प्रॅक्टिकल्स करणार आहात. समोर जो दिसतोय तुम्हाला एक मायक्रोस्कोप दिसतो आहे, त्यामध्ये जो मोठा दिसतोय त्याला कंपाउंड मायक्रोस्कोप म्हणतो आपण, आणि छोटा जो दिसतो आहे त्याला डिसेक्टिंग मायक्रोस्कोप. एक जे इन्स्ट्रुमेंट दिसत आहे त्याला सेंट्रीफ्यूज म्हणतात. तुम्ही कोविड मध्ये बघितलं असेल, ते दाखवत असतात की ते सॅम्पल जे आहे ते सेंट्रीफ्यूज करत असतात. समोर हे स्पेसिमन्स ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या प्लांट्सचे प्रिझर्व पार्ट्स जे आहेत ते स्पेसिमन्स मध्ये आहे. यामध्ये तुम्हाला इथे या कपाटात दिसतील अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पॉर्म, एंजियोस्पॉर्म असे, आणि काही केमिकल्स या ठिकाणी आहे. आपल्याकडे एक कम्प्युटर सुद्धा आहे. चार्ट्सच्या माध्यमातून आम्ही शिकत असतो. खूप सारे चार्ट्स या ठिकाणी आहे आणि आमच्या मुलांनी केलेले छोटे छोटे पोस्टर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात. अशी ही लॅबोरेटरी आपल्या मुलांनी सुद्धा सजवलेली आहे. लायब्ररी ह्या महत्वाचा भाग असतो महाविद्यालयाचा म्हणा किंवा डिपार्टमेंट. या लायब्ररीत 300 पेक्षा जास्त पुस्तक आहे, ज्यामध्ये टेक्स्टबुक आहे आणि रेफरन्स बुक आहे. तुम्हाला लागणारे जे रेफरन्स बुक आहेत किंवा टेक्स्टबुक आहेत तुमचे डिपार्टमेंटमध्येच मिळतात. त्याचं एक आवक जावक रजिस्टर मेंटेन केलं जातं. म्हणजे अगदी 11th आवरला सुद्धा तुम्हाला पुस्तक लागलं असेल तर हे तुम्ही डिपार्टमेंट मधून घेऊ शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लोरा आहेत, सर्व पुस्तक या ठिकाणी आहेत. म्हणजे लायब्ररीत न जाता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि याचा भरपूर उपयोग आम्हाला जेव्हा मुलं MSc ला जातात तेव्हा सुद्धा आमच्या या डिपार्टमेंट मधून पुस्तकं त्यांनी नेली आहे आणि यात अभ्यास केलेला आहे. अशी ही बॉटनिक डिपार्टमेंट हे इन्स्ट्रुमेंट्स आहे. याला सेंट्रीफ्यूज म्हणतात. एक ओव्हन आहे आणि इन्क्युबेटर आहे. डॉक्टर अंकित काळे ओव्हन पाहत आहेत तुम्हाला दिसत असेल. आणि हा एक नवीन मायक्रोस्कोप आहे, याला बायनॉक्युलर मायक्रोस्कोप म्हणतात, ज्यामध्ये तुम्ही दोन्ही डोळ्यांनी, जनरली मायक्रोस्कोप हा एका डोळ्याने दिसतो, तर दोन्ही डोळ्यांनी तुम्हाला तो लेन्स आणि तो ऑब्जेक्ट तुम्हाला पाहता येईल. हा लाईट वर चालणारा एक मायक्रोस्कोप आहे. तिथे उजेड दिसतो आणि अतिशय क्लिअर सूक्ष्मच्या सूक्ष्म ऑर्गॅनिझम्स असेल किंवा स्लाइड्स असेल तुम्ही या ठिकाणी पाहत असतो. ह्या सगळ्या रिसर्च फॅसिलिटी आहे. तुम्हाला काही लिक्विड मटेरियल असेल त्यामधलं जर आयसोलेट करायचं असेल तर सेंट्रीफ्यूज वापरता येतो. तुम्हाला काही ड्राय करायचं असेल तर ओव्हन वापरता येतो. त्याच्यामध्ये काही टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर इन्क्युबेटर आणि फ्रीज ह्या सगळ्या फॅसिलिटी हे आपल्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध आहे. हा आमचा नॉन टीचिंग स्टाफ तुम्हाला दाखवला आहे. तिथे जे मटेरियल ते प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये स्टेनिंग बॉटल जे आहे, स्पेसिमन तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देतात. तसंच तुम्हाला काही हवं असलेलं टायपिंग सुद्धा या ठिकाणी असं सहकार्य करणारा आपला नॉन टीचिंग स्टाफ आहे. आपल्या एक्झामिनेशन पॅटर्न वर येऊ. युनिव्हर्सिटी एक्झाम पॅटर्न जो आहे तो आहे 80 मार्काची थेअरी. ती तुम्हाला युनिव्हर्सिटी घेते आणि इंटरनल असेसमेंट 20 मार्काचं. यामध्ये तुम्हाला युनिट टेस्ट, दोन युनिट टेस्ट घेतल्या जातात. या दोन युनिट टेस्ट मध्ये 23 वर जर मार्क्स असतील तर तुम्हाला 12 मार्क्स मिळतात. 18 ते 23 असेल तर तुम्हाला 10 मार्क्स मिळतात. 11 ते 18 असेल तर 7 मिळतात आणि 10 खाली असेल तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतात. म्हणून 10 वर सगळ्यांना मार्क्स आवश्यक असणार आहे. हे आपल्यावर घेणे आहे. अभ्यास करून तुम्ही ते पूर्णच्या पूर्ण घेऊ शकता. आणि एक छोटस असाइनमेंट दिलं जाते ज्याला होमवर्क म्हणतो आम्ही. त्या असाइनमेंट जर तुम्ही सबमिट केली त्या टॉपिक वरची तर तुम्हाला 8 पैकी 8 पूर्ण मार्क्स मिळतात. हे टोटल इंटरनल असेसमेंटचे 20 मार्क घेणे आपल्या हातात आहे. आणि 80 पैकी 20 जर थेरीत मिळाले, फर्स्ट इयरला 15 जर मिळाले आणि इंटरनल असेसमेंटचे 20 मार्क जर तुम्हाला असतात तर तुम्ही 35 मार्क्स वर पास होता. परंतु आपल्याला नुसतं पासिंगचा विचार करायचा नाही, त्यापेक्षा जास्त मिळवायचं आहे. म्हणून सपोर्टिंग इंटरनल असेसमेंट किती महत्वाचं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि
प्रॅक्टिकल हे 50 मार्क्स असते. तुम्हाला लॅबोरेटरी दाखवली, ते मायक्रोस्कोप दाखवले, त्याच्या सहाय्याने तुम्हाला प्रॅक्टिकल्स करावे लागतात आणि त्या प्रॅक्टिकल्स मध्ये 50 मार्क्सची परीक्षा होत असते दोन्ही सेमिस्टरला. सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडला हे प्रॅक्टिकल परीक्षा होते, तर सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडला इंटरनल असेसमेंट वेगळे आहे, युनिव्हर्सिटी एक्झाम वेगळे आहे. असे 150 मार्काचा टोटल बॉटनीचा एक पूर्ण पेपर असतो. 150 फर्स्ट इयरला, 150 सेकंड इयरला आणि 150 थर्ड इयरला. असे 450 मार्काचा तुम्हाला समजा 450 मार्क्सचा तुम्हाला टोटल अभ्यासक्रम असतो आणि हे पूर्ण केल्यावरच तुम्हाला डिग्री मिळते. अन्यथा फर्स्ट इयर मध्ये जर तुम्ही अभ्यास केला नाही, फर्स्ट इयरचे विषय जर बॅक राहिले तर पुढल्या वर्षी खूप जड जातो दुसऱ्या इयरला. चांगला अभ्यास हा करायचा आहे. मग तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं आहे, तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न सांगितला आहे, मग अभ्यास कोण घेणार आणि कसा घेणार? तुम्हाला आज फॅकल्टी मी दाखवली आहे, 4 फॅकल्टी मेंबर्स आहेत. सर्व विषयाचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत, तुम्हाला एक LMSच्या सहाय्याने एक लिंक पाठवल्या जाईल. त्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला मायक्रोफोन किंवा साऊंड असं येतो त्याला बटनला क्लिक करायचं, तुमचं नाव टाकून तिथे जॉईन व्हायचं आणि लगेच तुम्हाला टीचर काय शिकवतात ते PPT किंवा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि हे सध्या तरी ऑनलाईन आहे, म्हणून ऑनलाईनच तुम्हाला अभ्यासक्रम सध्या पूर्ण करायचा आहे. कुणीही त्यामध्ये सुद्धा गैरहजर राहायचं नाही. आपल्याला तुम्हाला कळत असेल की ऑनलाईन प्रेझेंटी आमची सेव्ह होते. म्हणून प्रत्येक टीचर जेव्हा अभ्यासक्रम घेतो, तुम्हाला काय दिवसातले 3 पिरियड किंवा 50 मिनिटाचा एक पिरियड जो आहे तो करावा लागतो. तो इझिली आपण करू शकतो. आपल्याला शिकायचं असेल तर तेवढा वेळ द्यावाच लागतो, तरच आपली प्रगती होईल हे तुम्ही यात जाणून घ्याल आणि खरोखर या सर्वांचा अभ्यास कराल, यात सहभाग घ्याल असं मला या ठिकाणी वाटते. आणि तुम्हाला कोणतीही अडचण असेल, प्रत्येक ग्रुपचे प्रत्येक विभागाचे बॉटनी असेल, झुऑलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, या सर्व याचा एक वेगळा ग्रुप आहे. त्या त्या ग्रुपवर तुम्ही टीचरशी संपर्क साधू शकता किंवा तुम्हाला फोन नंबर सुद्धा तिथे कळेल आणि त्या फोन नंबरच्या माध्यमातून जी अडचण आहे ती तुम्ही आम्हाला सांगा. आणि ज्यांच्याकडे फारच नेट नसेल तर तो टॉपिक आपण परत घेणारच आहोत, परंतु शक्यतो तुम्ही त्याला जॉईन व्हाल अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. परत तुम्हाला या ठिकाणी